विद्यार्थी मित्रांनो, एमपीएससी टाइम्स या एमपीएससी एज्युकेशन यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे. तर आपण कव्हर करत आहोत इयत्ता 8वीचं सामान्य विज्ञानचं पुस्तक नोट स्वरूपामध्ये. एमपीएससी करताना तुम्हाला इयत्ता 5वी ते 12वीचे जे बेसिक आहे ते करणं सुद्धा गरजेचं असतं, आणि त्यातल्या त्यात सायन्स बेसिक करणं खूप गरजेचं असतं, कारण त्यामधूनच क्वेश्चन जे असतात ते तुम्हाला परीक्षेमध्ये दिसत असतात. सो व्यवस्थित एक एक जे पॉईंट सांगतो ते तुम्ही केअरफुली शेवटपर्यंत या व्हिडिओच्या लेक्चरच्या माध्यमातून तुम्हाला ऐकायचे, तुमचे डायरेक्ट रिव्हिजन होऊन जाईल आणि तुम्हाला या विषयासाठी कुठलंही पुस्तक जे आहे हातामध्ये घेण्याची गरज उरणार नाही. ठीक आहे, तर आज जे आपल्याला प्रकरण क्लिअर करायचं आहे याच्या प्रकरणाचं जे नाव आहे ते आहे पेशी आणि पेशींची अंगके. पेशी व पेशी अंगके हे जे प्रकरण आहे हे आपल्याला व्यवस्थित क्लिअर करायचं आहे. कुठेही व्हिडिओ स्किप करू नका, खूप इम्पॉर्टंट असा हा व्हिडिओ आहे. तर सुरुवात करूयात आपण. सो पेशी जे आहे हे सजीवांचं रचनात्मक आणि कार्यात्मक एकक आहे. काय आहे? पेशी हे जे आहे हे सजीवांचं रचनात्मक आणि कार्यात्मक एकक आहे. व्यवस्थित लक्षात ठेवा, डायरेक्ट नोट्स आहेत, तुमची डायरेक्ट रिव्हिजन करून देतोय. पेशी जे आहे ते सजीवांचे रचनात्मक आणि कार्यात्मक एकक आहे. ठीक आहे, नेक्स्ट पॉईंट बघा. आता या लेक्चर ह्या चॅप्टरमध्ये त्यांनी काय सांगितलेलं आहे की पेशींचे भाग कुठले आहेत आणि पेशींचे अंगके कुठले आहेत त्यांचं त्यांनी विश्लेषण केलेलं आहे या चॅप्टरमध्ये. सो आपल्याला सुद्धा ते बघणं गरजेचं पडतं. सो व्यवस्थित तुम्ही केअरफुली बघायचं आहे. आता पेशीचे भाग सुरुवातीला बघूया. सो पहिला जो भाग आहे तो आहे तो पेशी भित्तिका, म्हणजे सेलवॉल त्याला म्हणतो. सो ही तुम्हाला रचना दिसते, सगळी सेलवॉलची रचना आहे, अशा पद्धतीची रचना असते सेलवॉलची, तुम्ही फिगरमध्ये बघू शकता. सो बघा, फर्स्ट पॉईंट काय दिलेला आहे तुम्ही, शैवाल कवक व वनस्पती पेशींभोवती आढळते. ठीक आहे, पेशी भित्तिका जी आहे ही शैवाल कवक आणि ज्या वनस्पती पेशी आहेत यांच्या भोवती आढळते. प्राणी पेशीला पेशी भित्तिका नसतात. ठीक आहे, सो शैवाल कवक आणि वनस्पती पेशींभोवती ही पेशी भित्तिका आढळते. क्लिअर आहे पॉईंट? ओके, नेक्स्ट पॉईंट बघा. पेशी भित्तिका म्हणजे पेशी पटलाभोवती असणार मजबूत आणि लवचिक आवरण होय. ठीक आहे, पेशी भित्तिका म्हणजे काय? पेशींपटलाभोवती असणारे मजबूत आणि लवचिक आवरण. पेशी भित्तिका जी असते ही मूलतः सेल्युलोज व पेक्टिन या कर्बोदकांपासून बनलेली असते. पेशी भित्तिका कशापासून बनलेली असते? सेल्युलोज आणि पेक्टिन, लक्षात ठेवा, सेल्युलोज आणि पेक्टिन ह्या कर्बोदकांपासून बनलेली असते. कालांतराने आवश्यकतेनुसार लिग्निन, सुबेरिन आणि क्युटिन, लिग्निन, सुबेरिन आणि क्युटिन नावं लक्षात ठेवा, अशी बहुवारिके जी आहेत ही पेशी भित्तिकेत तयार होतात. ठीक आहे, पेशी भित्तिकेमध्ये कुठली बहुवारिके तयार होतात तुम्हाला विचारतील. सो लिग्निन, सुबेरिन आणि क्युटिन हे तुम्ही नावं लक्षात ठेवायचे त्याच्यामध्ये. ठीक आहे, आणि पेशीला आधार देणं, पेशीत जाणाऱ्या अतिरिक्त पाण्याला अडवून पेशींचं रक्षण करणं ही पेशी भित्तिकेची कार्य आहेत. पेशी भित्तिकेची कार्य कुठली? पेशीला आधार देणं, पेशीत जाणाऱ्या अतिरिक्त पाण्याला अडवून पेशींचं रक्षण करणे पेशी भित्तिकेची कार्य आहेत. ठीक आहे, सो तुम्हाला याच्यामध्ये लक्षात काय ठेवायचं आहे, पेशी भित्तिका कोणाभोवती आढळते? पहिल्यांदा शैवाल कवक आणि वनस्पती पेशीभोवती. प्राणी पेशीला पेशी भित्तिका असते का? तर नसते. पेशी भित्तिका म्हणजे काय? पेशी पटलाभोवती असणारं मजबूत आणि लवचिक आवरण असतं. पेशी भित्तिका ही कशापासून बनलेली असते? सेल्युलोज आणि पेक्टिन या कर्बोदकापासून बनलेली असते. कोणती बहुवारिके पेशी भित्तिकेत तयार होतात? लिग्निन, सुबेरिन आणि क्युटिन. तर पेशी भित्तिकेची कार्य कुठली? पेशीला आधार देणे, पेशीत जाणाऱ्या अतिरिक्त पाण्याला अडवून पेशींचं रक्षण करणं ही पेशी भित्तिकेची कार्य आहेत. सो ही पेशी भित्तिकेची रचना आहे. याच्यामध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे जे दिसतं तुम्हाला हे प्रदरवे पटले आहेत दोन्ही. ठीक आहे, हे ज्या दिसत आहेत तुम्हाला यांनी सांगितलेलं आहे की ह्या प्राथमिक पेशी भित्तिका असतात, हा पातळ थर असतो त्याच्यामध्ये. नंतर हेमिसेल्युलोज, पेक्टिन, सूक्ष्म काष्ठतंतू आणि विद्राव्य प्रथिने. सो तुम्हाला फक्त एक फिगर काढून जर त्यांनी डॅश मारून दाखवले की हा पार्ट कुठला आहे तो ओळखा, तर त्यासाठी तुम्हाला फक्त माहीत असली पाहिजे फिगर. ठीक आहे, बाकीच्या तर तुम्हाला या गोष्टी ज्या आहेत सायन्समध्ये सायंटिफिक असं लक्षात ठेवायचं प्रॉपर पद्धतीने. ठीक आहे, बघूया पुढचा भाग आता. सो पुढचा भाग आहे पेशीचा तो आहे प्रद्रव्य पटल किंवा पेशी पटल, त्याला आपण प्लाझ्मा मेम्ब्रेन आणि सेल मेम्ब्रेन असं सुद्धा म्हणतो. हे तुम्हाला इथं फिगर दिसते आहे प्रद्रव्य पटलाची रचना कशी असते या संदर्भामध्ये. ठीक आहे, तर बघा व्यवस्थित. सो हे पेशीभोवती असणारं पातळ, नाजूक आणि लवचिक आवरण असून पेशीतील घटकांना बाह्य पर्यावरणापासून वेगळं ठेवतं. ठीक आहे, हे काय करतं? पेशीतील घटकांना बाह्य पर्यावरणापासून वेगळं ठेवण्याचं काम करतं प्रद्रव्य पटल किंवा पेशी पटल, प्लाझ्मा मेम्ब्रेन, सेल मेम्ब्रेन. नंतर स्पुरिल मेदांच्या, मेद म्हणजे काय? फॉस्फोलिपिड जे असतात, लिपिड जे असतात. ठीक आहे, स्पुरिल मेदांच्या दोन थरामध्ये, स्पुरिल मेद म्हणजे फॉस्फोलिपिड्स. ठीक आहे, लक्षात ठेवायचं. स्पुरिल मेदाच्या दोन थरामध्ये मिसळलेले प्रथिनांचे अणू अशी प्रद्रव्य पटलाची रचना असते. ठीक आहे, स्पुरिल मेदांच्या दोन थरांमध्ये मिसळलेले प्रथिनांचे अणू अशी प्रद्रव्य पटलाची रचना असते. आणि प्रद्रव्य पटल काही ठराविक पदार्थांना एजा करू देते तर काही पदार्थांना अटकाव करत असतं, म्हणून त्याला निवडक्षम पारपटल म्हणजे सिलेक्टिव्ह परमिएबल मेम्ब्रेन असं म्हणतात. आणि या गुणधर्मामुळं पाणी, क्षार, ऑक्सिजन असे उपयुक्त रेणू जे आहेत ते पेशीत प्रवेश करतात, तर कार्बन डायऑक्साईड सारखे टाकाऊ पदार्थ पेशीबाहेर पाडले जातात.
नंतरचा पॉइंट आहे पेशीबाहेर काही बदल झाले तरी पेशीतील पर्यावरण कायम राखण्याचं काम हे प्रद्रव्य पटल करत असतं आणि या समस्थिती असं म्हटलं जातं. ठीक आहे, आता परत एकदा सांगतो व्यवस्थित ऐका. सो हे पेशीभोवती असणारं पातळ नाजूक आणि लवचिक आवरण आहे प्रद्रव्य पटल किंवा पेशीपटलाचं, आणि हे काय करतं पेशीतील घटकांना बाह्य पर्यावरणापासून वेगळं ठेवण्याचं काम करतं. ठीक आहे, आणि स्पुरील मेदांच्या म्हणजे फॉस्फोलिपिडच्या दोन थरांमध्ये मिसळलेले पदार्थांचे रेणू अशी जी असते ती पेशी प्रद्रव्य पटलाची रचना असते. आणि प्रद्रव्य पटल काय करतं काही ठराविक पदार्थांना एजा करू देतं तर काही पदार्थांना अटकाव करतं, म्हणून त्याला निवडक्षम पारपटल म्हणून ओळखलं जातं. तुम्हाला विचारतील निवडक्षम पारपटल म्हणून खालीलपैकी कुठल्या पेशीच्या भागाला ओळखलं जातं, तर प्रद्रव्य पटल किंवा पेशीपटल. कारण का प्रद्रव्य पटल काही ठराविक जे पदार्थ यांनाच फक्त एजा करू देतं आणि काही पदार्थांना अटकाव करतं. आणि ह्या गुणधर्मामुळं म्हणजे निवडक्षम पारपटलाच्या गुणधर्मामुळं काय होतं की पाणी क्षार आणि ऑक्सिजन जे असे उपयुक्त रेणू आहेत हे पेशीमध्ये प्रवेश करू शकतात, मात्र कार्बन डायऑक्साईड सारखे जे टाको पदार्थ आहेत ते पेशीबाहेर टाकले जातात. आणि पेशीबाहेर काही बदल झाले तरी पेशीतील पर्यावरण कायम राखण्याचं काम जे असतं हे प्रद्रव्य पटल करत असतं, यास समस्थिती असं म्हणतात. सो लक्षात ठेवण्यासारखे पॉईंट, निवडक्षम पारपटल आणि समस्थिती हे दोन तुमच्यासमोर यायला पाहिजे ज्यावेळी प्रद्रव्य पटल किंवा पेशीपटलाचा तुमच्यासमोर विषय येतो त्यावेळेला. ठीक आहे, सो पेशीपटल हे जे दाखवलेले ते पेशीपटल लक्षात ठेवा. हे जे दोन दिसते तुम्हाला पेशीपटल हे प्रथिन आहेत आणि कार्बोहायड्रेट साखर, हे फक्त तुम्हाला एक माहीत असावं म्हणून, अशी काही फिगर ते देणार नाहीत पण तुम्हाला फक्त माहीत असावं म्हणून मी फिगर उचललेले आहेत. नेक्स्ट पॉईंट बघू तिसरा भाग. आता याच्यामध्ये त्यांनी आपल्याला एक असं सांगितलेलं आहे पॉईंट की पेशींच्या ऊर्जा वापरून चालणाऱ्या क्रिया आणि पेशींच्या ऊर्जा न वापरता चालणाऱ्या क्रिया यांची माहिती त्यांनी दिलेली आहे. सो हा सुद्धा पॉईंट महत्त्वाचा आहे. सो पेशींच्या ऊर्जा वापरून चालणाऱ्या क्रिया कुठल्या आहेत? सो पहिली जी क्रिया आहे ती आहे पेशीय भक्षणाची, त्याला आपण म्हणतो एंडोसायटोसिस. आणि दुसरी जी आहे ती पेशी उत्सर्जनाची, एक्झोसायटोसिस. ठीक आहे, एंडोसायटोसिस आणि एक्झोसायटोसिस अशा दोन ज्या आहे क्रिया पेशी ऊर्जा वापरून चालणाऱ्या ह्या दोन क्रिया चालल्या जातात, पेशीय भक्षण आणि पेशीय उत्सर्जन त्याला म्हणतो, एंडोसायटोसिस आणि एक्झोसायटोसिस. आता पेशीय भक्षण म्हणजे याच्यामध्ये काय होतं की बाहेरून पर्यावरणातून अन्न व इतर पदार्थ गिळंकृत करण्याचं काम ह्या पेशीय भक्षण या क्रियेमध्ये चाललं जातं, म्हणजे एंडोसायटोसिसमध्ये. आणि पेशी उत्सर्जनमध्ये पेशींची ऊर्जा न वापरता चालणाऱ्या क्रिया ज्या असतात त्या एक्झोसायटोसिसमध्ये चालल्या जातात. सो त्याच्यामध्ये विसरण असेल, परासरण असेल. परासरणाचे पुन्हा तीन भाग पडतात, समपरासारी द्रावण, अपरासारी द्रावण आणि अतिपरासारी द्रावण. आयसोटोनिक, हायपोटोनिक आणि हायपरटोनिक त्याला इंग्लिशमध्ये म्हटलं जातं. सो विसरण या क्रियेमध्ये काय होतं? विसरण म्हणजे काय इंग्लिशमध्ये? त्याला डिफ्युजन असं म्हणतात. सो विसरणमध्ये जो ऑक्सिजन आणि कार्बन डायऑक्साईड सारखे लहान रेणू आहेत हे पेशीमध्ये घेणे किंवा पेशीबाहेर जाणे ही जी क्रिया आहे ही विसरणाशी संबंधित आहे. ऑक्सिजन आतमध्ये घेणे किंवा बाहेर जाणे, कार्बन डायऑक्साईड आतमध्ये घेणे किंवा बाहेर जाणे ही जी क्रिया आहे ही या विसरण या पेशींची ऊर्जा न वापरता चालणाऱ्या क्रियेमध्ये होते. दुसरं आहे परासरण. ठीक आहे, परासरण. सो परासरण म्हणजे काय? जास्त पाणी असलेल्या भागाकडून कमी पाणी असलेल्या भागाकडे निवडक्षम पारपटलातून होणारा पाण्याचा प्रवास म्हणजे काय? परासरण. क्लिअर आहे? जास्त पाणी असलेल्या भागाकडून कमी पाणी असलेल्या भागाकडे निवडक्षम पारपटलातून होणारा पाण्याचा प्रवास म्हणजे काय? परासरण. सो ही जी आहे ही एक भौतिक क्रिया आहे लक्षात ठेवायची, परासरणाची. आणि ती घडण्याच्या तीन वेगवेगळ्या शक्यता असतात. कुठल्या तीन वेगवेगळ्या शक्यता? तर पहिली जी आहे ती समपरासारी द्रावण, म्हणजे त्याला आपण आयसोटोनिक असं म्हणतो. सो आयसोटोनिकमध्ये काय होतं? पेशीभोवती असलेले माध्यम व पेशी या दोन्हीतील पाण्याचे प्रमाण सारखे असते. ठीक आहे, पेशीभोवती जे असलेलं माध्यम असेल आणि पेशी असतील यामधील काय की पाण्याचं प्रमाण सारखं असतं, त्यामुळे पाणी आत वा बाहेर जात नाही. ठीक आहे, कारण का दोन्हीकडे पाण्याचं प्रमाण सारखंच आहे. दुसरं आहे अपरासरी द्रावण, त्याला आपण हायपोटोनिक द्रावण असं म्हणतो. सो पेशीतील पाण्याचे प्रमाण कमी व सभोवतालच्या माध्यमातील पाण्याचे प्रमाण जास्त असल्यानं पाणी पेशीत शिरते. ठीक आहे, पेशीतील पाण्याचं प्रमाण याच्यामध्ये असतं कमी असतं. ठीक आहे, समपरासरीमध्ये काही तर संमधूनच तुम्हाला कळायला पाहिजे की दोन्ही सुद्धा माध्यमामध्ये म्हणजे पेशीभोवती असलेले माध्यम व पेशी या दोन्हीमध्ये पाण्याचं प्रमाण सारखं. अपरासरीमध्ये काय? पेशीतील पाण्याचं प्रमाण कमी मात्र सभोवतालच्या माध्यमातील पाण्याचे प्रमाण जास्त, त्याच्यामुळे काय होतं? पाणी पेशीमध्ये शिरतं. याला अंतपरासरण म्हणजे एंडोओस्मोसिस किंवा एंडोसोमोसिस असं सुद्धा म्हटलं जातं याला. ठीक आहे, सो अंतपरासरण हे कुठल्या ह्याच्यामध्ये घडून येतं हे सुद्धा तुम्हाला विचारतील. सो अपरासारी द्रावण जे आहे तुम्ही लक्षात ठेवा. फॉर एक्झाम्पल दिलेलं आहे, बेदाने पाण्यात ठेवल्यावर काही वेळाने फुगतात, याला कुठली क्रिया जबाबदार आहे? अपरासारणी द्रावणाची ही क्रिया जी आहे ती जबाबदार असते, याला म्हणजे शक्यता जबाबदार असते. नंतर अतिपरासारी द्रावण, त्याला हायपरटोनिक म्हणतो. अति, आता अति होणार आहे म्हणल्यानंतर कुठेतरी जास्त होईल कुठेतरी कमी होईल. सो याच्यामध्ये कुठे जास्त होतं? तर पेशीतील पाण्याचे प्रमाण जास्त होते इथं आणि पेशी भोवतालच्या माध्यमातील पाण्याचं प्रमाण हे कमी होतं आणि पेशी काय होतं? पेशीतून पाणी जे असतं ते बाहेर पडतात. उदाहरणार्थ फळांच्या फोडी साखरेच्या घट्ट पाकात टाकल्यास
फोडीतील पाणी पाकात जाऊन थोड्या वेळाने त्या आकसतात, ठीक आहे. फळांच्या फोडी ज्या असतात साखरच्या घट्ट पाण्यात पाकात टाकल्या तर फोडीतील पाणी जे असतं ते पाकात जाऊन थोड्या वेळाने ते आकसतात. आणि अति परासरी द्रावणात ठेवल्याने प्राणी पेशी किंवा वनस्पती पेशीतील हे बाह्य परासरण म्हणजे एक्झोस्मोसिस, ओके, एक्झोस्मोसिस प्रक्रियेमुळे बाहेर पडते आणि पेशी द्रव्य काय होतं अकस्त. या क्रियेला रस संकोच म्हणजे प्लाझ्मोलायसिस असं म्हटलं जातं. क्लिअर आहे. अति परासरी द्रावणात ठेवल्यानं प्राणी पेशी किंवा वनस्पती पेशीतील पाणी हे बाह्य पसारण प्रक्रियेमुळे बाहेर पडतं आणि पेशी द्रव्य अकस्त. या क्रियेला रस संकोच असं म्हणतात. ठीक आहे. सो हे तुम्हाला गोष्टी सगळ्या माहीत असल्या पाहिजेत. आय होप तुम्हाला पॉईंट क्लिअर झाले असेल. लाईक करायला व्हिडिओला अजिबात विसरू नका. ठीक आहे, तर बघूया नेक्स्ट पॉईंट. पेशी द्रव्य हा एक भाग आहे वनस्पतीचा, पेशींचा. सो त्याला आपण सायटोप्लाझम असं म्हणतो. सो याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे की पेशीद्रव्य म्हणजे काय, तर प्रद्रव्य पटल व केंद्रक यामधील तरल पदार्थ जो असतो ह्याला पेशीद्रव्य असं म्हटलं जातं. ठीक आहे, लक्षात ठेवायचं. पेशीद्रव्य म्हणजे काय, प्रद्रव्य पटल आणि केंद्रक यामधील तरल पदार्थाला पेशीद्रव्य म्हटलं जातं. पेशीद्रव्य हा चिकट पदार्थ असून, कसला पदार्थ आहे, चिकट पदार्थ आहे. तो सतत हालचाल करत असतो, सतत हालचाल करतो. तो चिकट पदार्थ आहे आणि सतत हालचाल करतो. त्यात अनेक पेशी अंगके जे असतात ते विखुरलेले असतात, अनेक पेशी अंगके त्याच्यामध्ये विखुरलेले असतात. पेशीत रासायनिक अभिक्रिया घडून येण्यासाठी पेशीद्रव्य हे माध्यम आहे. ठीक आहे, पेशीद्रव्य माध्यम कशासाठी इम्पॉर्टंट आहे, पेशीमध्ये रासायनिक अभिक्रिया घडून येण्यासाठी, लक्षात ठेवा. पेशी अंगका व्यतिरिक्त असलेल्या पेशीतील भाग म्हणजे पेशीद्रव्य होय. पेशी अंगका व्यतिरिक्त असलेल्या पेशीतील भाग म्हणजे काय, पेशीद्रव्य. पेशीद्रव्य सायटोसोल. ठीक आहे, लक्षात ठेवा. नंतर पेशीद्रवात अमिनो अम्ले, ग्लुकोज आणि जीवनसत्वे साठवलेले असतात. पेशीमध्ये पेशीद्रवात काय साठवलं असतं, अमिनो अम्ले, ग्लुकोज आणि जीवनसत्वे साठवलेले असतात. मोठ्या केंद्रीय रिक्तिकेमुळं वनस्पती पेशीत पेशीद्रव्य कडेला सारलेले असते. मोठ्या केंद्रीय रिक्तीमुळं जे आहे वनस्पतीतील पेशीद्रव्य जे आहे हे कडेला सारलेलं असतं. आणि वनस्पती पेशीतील पेशीद्रव्यापेक्षा प्राणी पेशीतील पेशीद्रव्य हे अधिक कणयुक्त आणि दाट असतं. वनस्पती पेशीतील पेशीद्रव्यापेक्षा जे प्राणी पेशीतील पेशीद्रव्य आहे हे अधिक कणयुक्त आणि दाट असतं. क्लिअर आहे. पेशीद्रव्य म्हणजे काय, सायटोप्लाझम त्याला इंग्लिशमध्ये म्हटलं जातं. सो पेशीद्रव्याची डेफिनेशन काय, प्रद्रव्य पटल आणि केंद्रक यामधील तरल पदार्थाला पेशीद्रव्य म्हणतात. ओके, पेशीद्रव्य हा कसा पदार्थ आहे, एक चिकट पदार्थ आहे आणि तो काय करतो, सतत हालचाल करत असतो. त्याच्यामध्ये अनेक पेशी अंगके विखुरलेले असतात. पेशीत रासायनिक अभिक्रिया घडून येण्यासाठी हे माध्यम असतं. कुठलं, पेशीद्रव्याचं. पेशी अंगका व्यतिरिक्त असलेला पेशीतील भाग म्हणजे कुठला, पेशीद्रव्य. सायटोसोल सुद्धा त्याला आपण म्हणतोय. पेशीद्रवामध्ये अमिनो अम्ले, ग्लुकोज आणि जीवनसत्वे साठवलेले असतात. मोठ्या केंद्रीय रिक्तीमुळे वनस्पती पेशीतील पेशीद्रव्य कडेल सारलेलं असतं. आणि वनस्पती पेशीतील पेशीद्रव्यापेक्षा प्राणी पेशीतील पेशीद्रव्य हे अधिक कणयुक्त आणि दाट असतं. ठीक आहे, नेक्स्ट बघा. आता पेशी अंगके आपल्याला बघावी लागतील. आपण आता पेशी ह्याचे पाठ बघितले सगळे पेशी भित्तिकेचे. सो आता पेशी अंगके आपल्याला बघा. ह्याच्यामध्ये सेल ऑर्गेनेलिस याला आपण म्हणतो. ठीक आहे, सो हे एक्झॅक्टली काय ते बघू आता. सो विशिष्ट कार्य करणारे पेशीतील उपघटक म्हणजे पेशीतील अंगके होय. विशिष्ट कार्य करणारे पेशीतील उपघटक म्हणजे पेशीतील अंगके होय. ही अंगके म्हणजे पेशींची अवयव आहेत. ही अंगके म्हणजे काय, पेशींचे अवयव आहेत. प्रत्येक अंगकाभोवती मेदयुक्त प्रथिन किंवा पटल असतं. प्रत्येक अंगकाभोवती मेदयुक्त प्रथिन किंवा पटल असतं. केंद्रक व हरित लवके यांच्या व्यतिरिक्त इतर सर्व अंगके ही इलेक्ट्रॉन सूक्ष्मदर्शकाच्या मदतीनेच आपल्याला पाहता येतात. ठीक आहे, पेशी अंगके म्हणजे काय, विशिष्ट कार्य करणारे पेशीतील उपघटक म्हणजे पेशी अंगके होय. ही अंगके काय असतात, पेशींचे अवयव असतात. प्रत्येक अंगका भोवती मेदयुक्त मेद प्रथिनयुक्त पटल असतं. मेद प्रथिनयुक्त पटल शब्द लक्षात ठेवा, मेद प्रथिनयुक्त पटल. आणि केंद्रक व हरित लवक यांच्या व्यतिरिक्त इतर सर्व अंगके जे आहेत ही इलेक्ट्रॉन सूक्ष्मदर्शकांच्या मदतीनेच आपल्याला पाहता येतात. ठीक आहे, तो आता बघूया एक स्टेप बाय स्टेप आपण. सो पहिलं जे आहे ते केंद्रक आहे. ठीक आहे, केंद्रक न्यूक्लियस. सो याच्यामध्ये बघा की एक त्यांनी आपल्याला हे करून प्रयोग करून सांगितलेलं, फक्त एकच सेंटेन्स पिक केलेलं त्यातून, की कांद्याच्या पापुद्र्याची आयोडीन रंजित काचपट्टी सूक्ष्मदर्शकाखाली पाहताना प्रत्येक पेशीत दिसलेला गोलाकार आणि गडद ठिपका म्हणजे त्या पेशीचे केंद्रक असतं. ठीक आहे, गोलाकार आणि गडद ठिपका त्या पेशीचं काय असतं, केंद्रक असतं. यासाठी कांद्याचं एक्झाम्पल त्यांनी दिलं होतं आपल्याला. कांद्याच्या पापुद्र्याची आयोडीन रंजित काचपट्टी जर सूक्ष्मदर्शकाली पाहिली तर प्रत्येक पेशी दिसलेला गोलाकार आणि गडद पडदा म्हणजे त्या पेशीचं केंद्रक असतं. सो इलेक्ट्रॉन सूक्ष्मदर्शीने पाहिल्यास केंद्रकाभोवती जे आहे हे दुहेरी आवरण व त्यावर केंद्रकीय छिद्रे दिसतात. ज्यावेळी इलेक्ट्रॉन सूक्ष्मदर्शीने आपण तो काचपट्टीवरती बघतो त्यावेळी केंद्रकाभोवती दुहेरी आवरण आणि त्याच्यावरती केंद्रकीय छिद्र दिसतात. आणि केंद्रकाच्या आत बाहेर पदार्थांचं वहन जे आहे त्या छिद्रामधून होतं. केंद्रकामध्ये एक गोलाकार केंद्रकी असते म्हणजे त्याला न्यूक्ली ओलस असं म्हणतात. गोलाकार केंद्रकी, न्यूक्ली ओलस. ठीक आहे, आणि त्याच्यामध्ये रंगसूत्राचं जाळं सुद्धा असतं. रंगसूत्रे ही पातळ दोऱ्यासारखी असून पेशी विभाजनाच्या वेळी त्याचे रूपांतर जे आहे हे गुणसूत्रामध्ये होते. ठीक आहे, रंगसूत्रे पातळ दोऱ्यासारखे असून पेशी विभाजनाचे त्यांचे रूपांतर गुणसूत्रामध्ये होते. गुणसूत्रावरील कार्यात्मक घटकांना जनुके असं म्हणतात, म्हणजे जीन्स असं म्हणतात. ठीक आहे, सो समजलं तुम्हाला. सो केंद्रकाभोवती दुहेरी आवरण असतं.
त्यावर छिद्रे असतात केंद्रकावरती, आणि या छिद्रामधून पदार्थांचं वहन होतं. केंद्रकामध्ये एक गोलाकार केंद्रकी असते, म्हणजे न्यूक्लिओलस असतो केंद्रकी, ठीक आहे, केंद्रकामध्ये. आणि त्याच्यामध्ये रंगसूत्रांचं जाळं असतं. रंगसूत्रांची जाळं हे पातळ दोऱ्यासारखं असतं, आणि पेशी विभाजनाच्या वेळेला त्यांचं रूपांतर जे आहे ते गुणसूत्रामध्ये होतं. आणि गुणसूत्रावरील कार्यात्मक घटकांना आपण जनुके असं म्हणतो, म्हणजे जीन्स असं म्हणतो. क्लिअर आहे? आता केंद्रकाची कार्ये काय आहेत? सो पेशींच्या सर्व चयापचय क्रिया आणि पेशी विभाजनावरती नियंत्रण ठेवणं. नंतर आहे जनुकांद्वारे अनुवांशिक गुणांचं संक्रमण पुढील पिढीकडे करणं. जनुकाद्वारे अनुवांशिक गुणांचं संक्रमण पुढील पिढीकडे करणं, हे कार्य कोणाचे आहेत? केंद्रकाचे आहेत, ठीक आहे. आता बघा, रक्तातील लोह रक्तकणिकामधील म्हणजे RBC केंद्रक नष्ट झाल्याने हिमोग्लोबिनसाठी अधिक जागा उपलब्ध होते व जास्त ऑक्सिजन वाहून नेला जातो. रक्तातील म्हणजे रोहित त्यापैकी लोहित रक्तकणिकामधील रेड ब्लड सेल्समधील केंद्रक नष्ट झाल्यानं हिमोग्लोबिनसाठी अधिक जागा उपलब्ध होते आणि जास्त ऑक्सिजन वाहून नेला जातो. आणि वनस्पतींच्या रसवाहिन्यातील चाळणी नलिकांमधील वनस्पतींच्या ज्या रसवाहिन्या आहेत त्यामधल्या चाळणी नलिकांमधील केंद्रक नष्ट झाल्यानं त्या पोकळ होतात व अन्न पदार्थांचं वहन सोपं होतं, ठीक आहे. म्हणजे केंद्रक नष्ट झाल्यानं काय होतं असं सांगितलं, असं त्यांनी आपल्याला पॉईंट दिलेला आहे. दोन, जर रक्तामधील रोहित रक्त कणिकामधील जर केंद्रक नष्ट झालं तर हिमोग्लोबिनसाठी अधिक जागा उपलब्ध होते आणि जास्त ऑक्सिजन वाहून नेला जातो. आणि वनस्पतींच्या रसवाहिन्यातील चाळ नलिकामधील जर केंद्रक नष्ट झालं तर त्या पोकळ होतात आणि अन्न पदार्थांचं वहन होतं. चाळक नलिका इथे लक्षात ठेवा, ठीक आहे. आय होप समजलं असेल तुम्हाला. नेक्स्ट पॉईंट आहे अंतर्द्रव्य जालिका, एंडोप्लाझ्मिक रेटिकुलम त्याला म्हणतो, ER. सो याच्यामध्ये पेशीच्या आतमध्ये पदार्थांचे वहन करणाऱ्या अंगकाला अंतर्द्रव्य जालिका म्हणतात. काय म्हणतात? अंतर्द्रव्य जालिका म्हणजे काय? पेशींच्या आतमध्ये विविध पदार्थांचे वहन करणाऱ्या अंगकाला अंतर्द्रव्य जालिका असं म्हणतात. अंतर्द्रव्य जालिका म्हणजे काय? तर तरल पदार्थांनी भरलेल्या सूक्ष्म नलिका व पट एकमेकांना जोडले जाऊन बनलेली जाळ्यासारखी रचना असते. सो ही तर तुम्हाला फिगरमध्ये सांगितलेलं आहे, ठीक आहे. ही अंतर्द्रव्य जालिका म्हणजे काय? तरल पदार्थांनी भरलेल्या सूक्ष्म नलिका, ह्या ज्या सूक्ष्म नलिकासारखं तुम्हाला दिसत आहेत ह्याच्यामध्ये, या सगळ्या सूक्ष्म नलिका आहेत आणि एकमेकांना पट जास्त ते असे जोडले जातात एकमेकांना, ठीक आहे. ही एक जाळ्यासारखी अशी रचना दिसते याच्यामध्ये. सो अंतर्द्रव्य जालिका आतील बाजूने केंद्रकाला तर बाहेरील बाजूने प्रद्रव्य पटलाला जोडलेली असते. अंतर्द्रव्य जालिका कुणाला जोडलेली असते? आतून बाजूने जे आहे ते केंद्रकाला आणि बाहेरील बाजूने प्रद्रव्य पटलाला जोडलेली असते. पृष्ठभागावरती रायबोझोमचे कण असतात, जे तुम्हाला दिसत आहेत जे पृष्ठभाग आहेत हे वरचे, याच्यावरती काय असतात? रायबोझोमचे कण असतात. तर तिला खडबडीत अंतर्द्रव्य जालिका म्हणतात. जे पृष्ठभाग रायबोझोमचे कण असतील तर तिला खडबडीत अंतर्द्रव्य जालिका असं म्हणतात. त्याचे कार्य काय असतात? तर पेशीच्या आधार देणारी ही चौकट आहे. प्रथिनांचं वहन करते. अन्न, हवा आणि पाणी यामार्फत शरीरात आलेल्या विषारी पदार्थांना जल द्रावणीय करून शरीराबाहेर टाकण्याचं काम हे अंतर्द्रव्य जालिका करत असते. एकदम सिंपल आहे. फिगर लक्षात आली ना तुमच्या, तर तुम्हाला सगळ्या गोष्टी याच्यामध्ये क्लिअर होणार. त्याच्यामध्ये काही असं अवघड नाही आहे. अंतर्द्रव्य जालिका ज्यावेळी तुमच्यासमोर येईल त्यावेळी तुमच्यासमोर हे दोन शब्द यायला पाहिजेत. एक म्हणजे केंद्रक आणि दुसरं म्हणजे रायबोझोम. आणि अजून एक शब्द येऊ दे, प्रद्रव्य पटल, ठीक आहे. कारण का? अंतर्द्रव्य जालिका आतील बाजूने केंद्रकाला जोडलेली असते आणि बाहेरील बाजूने प्रद्रव्य पटलाला जोडलेली असते, ठीक आहे. आणि खडबडीत अंतर्द्रव्य जालिका कधी कधी म्हणतात? तर पृष्ठभागावरती रायबोझोमचे कण असतील तर तिला, ठीक आहे. आणि कार्य तर बघितले आपण, पेशीला आधार देणारे चौकट, प्रथिनांचे वहन करणं, अन्न, हवा, पाणी यामार्फत शरीरात आलेल्या विषारी पदार्थांना जल द्रावणीय करून शरीराबाहेर टाकण्याचं काम हे अंतर्द्रव्य जालिका एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम करत असते, ठीक आहे. नेक्स्ट पॉईंट बघू, गॉल्गी काय? गॉल्गी कॉम्प्लेक्स त्याला आपण म्हणतो. सो व्यवस्थित आता ऐका. सो एकमेकांना समांतर रचलेल्या 5 ते 8 अशा चपट्या पोकळ कोशापासून गॉल्गी संकुल जे असतं ते बनलेले असतं, ठीक आहे. एकमेकांना समांतर रचलेल्या 5 ते 8 चपट्या पोकळ कोशांपासून गॉल्गी संकुल बनते. सो इथं तुम्हाला माहित असतो गॉल्गी संकुल कशापासून बनतं. 5 ते 8 चपट्या कोशापासून एकमेकांना समांतर असलेल्या रचनेतून हे गॉल्गी संकुल जास्त ते बनत असतं. या कोशांना कुंडे असं म्हणतात, कुंडे असं म्हणतात कोशांना. आणि कुंडांमध्ये विविध प्रकारचे विक्रे असतात त्याच्यामध्ये. आणि अंतर्द्रव्य जालीकडून आलेली प्रथिने जी असतात ही गोलीय पिटिकामध्ये बंदिस्त होतात. पेशी द्रव्यामार्फत ह्या पिटिका गॉल्गी संकुलापर्यंत येतात. त्यांच्या निर्मितीक्षम बाजूशी संयोग पाहून त्यातील द्रव्य हे कुंडांमध्ये पाठवले जाते आणि कुंडांच्या घड्यातून पुढे सरकताना विकरांमुळे त्या द्रव्यामध्ये बदल होत जातात. ही बदल झालेली प्रथिने पुन्हा गोलीय पिट्टिकामध्ये बंद होऊन गॉल्गी संकुलाच्या परिपक्व बाजूने बाहेर पडतात. म्हणजेच कारखान्यातील वस्तू बांधून पुढे पाठवणाऱ्या पॅकिंग विभागासारखं काम ह्या गॉल्गी कुंडाद्वारे जे आहे ह्या केलं जातं, ठीक आहे. सो एकमेकांना समांतर असलेल्या 5 ते 8 चपट्या पोकळ कोशापासून बनलेल्या गॉल्गी संकुल असतं. या कोशांना कुंडे असं म्हणतात. कुंड्यामध्ये काय असणार? विविध प्रकारचे विक्रे असतात. अंतर्द्रव्य जालिकेकडून आलेले जे प्रथिने आहेत हे गोले पिटिकेमध्ये बंदिस्त होतात आणि पेशी द्रव्यामार्फत ह्या पिटिका ज्या आहेत या गॉल्गी संकुलापर्यंत येतात. आणि त्यांच्या निर्मितीक्षम बाजूशी संयोग पाहून त्यातील द्रव्य जे आहे हे कुंडामध्येच पाठवलं जातं आणि कुंडांच्या घड्यातून पुढे सरकताना विक्रांमुळे
त्या द्रव्यामध्ये काही बदल होत जातात. ही बदल झालेली प्रथिने पुन्हा गोलीय पिटिकामध्ये बंद होऊन गॉल्गी संकुलाच्या परिपक्व बाजूने बाहेर पडतात. म्हणजेच कारखान्यातील वस्तू बांधून पुढे पाठवणाऱ्या पॅकिंग विभागासारखं काम या कुंडांद्वारे केलं जातं. सो गॉल्गी संकुलाचे कार्य कुठले आहेत? पहिले जे कार्य आहे ते गॉल्गी संकुल हे पेशीतील श्राव्यांगक आहे. कुठलं अंगक आहे? श्राव्यांगक आहे. नंतर पेशीत संश्लेषित झालेल्या विक्रे प्रथिने वर्णके इत्यादी पदार्थामध्ये बदल घडवून त्यांची विभागणी करणे, त्यांना पेशीमध्ये किंवा पेशीबाहेर अपेक्षित ठिकाणी पोहोचवण्याचं काम हे गॉल्गी संकुल जे असतं ते करत असतं. नंतर रिक्तिका व श्रावी पेटिका यांची निर्मिती करण्याचं काम हे गॉल्गी संकुल करत असतं. आणि पेशी भित्तिका, प्रदरवे पटल आणि लायकरिका यांच्या निर्मितीस मदत करण्याचं काम सुद्धा हे गॉल्गी संकुल जे आहे हे करत असतं. ठीक आहे. सो गॉल्गी संकुल काय? पेशीतील श्रावी अंग काय? पेशी संश्लेषित झालेल्या विक्रे प्रथिने वर्णके इत्यादी पदार्थामध्ये बदल घडवून त्यांची विभागणी करणं, त्यांना पेशीमध्ये आणि पेशीबाहेर अपेक्षित ठिकाणी पोहोचवण्याचं काम हे गॉल्गी संकुल करत असतं. रिक्तिका आणि श्रावी पेटिकांची निर्मिती करण्याचं काम सुद्धा गॉल्गी संकुल करत असतं. आणि पेशी भित्तिका, प्रदरवे पटल आणि लायकरिकांची निर्मिती सुद्धा मदत करण्याचं काम हे गॉल्गी संकुल करत असतं. सो कॅमिलिओ गॉल्गी हे जे सायंटिस्ट आहेत यांनी सर्वप्रथम गॉल्गी संकुलाचं वर्णन केलेलं होतं. सो काळी अभिक्रिया हे रंजन तंत्र त्यांनी विकसित केलं व या तंत्राने त्यांनी चेतासंस्थेचा सखोल अभ्यास केला. कुठल्या संस्थेचा त्यांनी अभ्यास केला? चेतासंस्थेचा. आणि चेतासंस्थेची रचना अभ्यासासाठी सॅन्टियागो काजल जे आहेत या शास्त्रज्ञाबरोबर त्यांना, म्हणजे कुणाला? कॅमिलिओ गॉल्गी यांना 1906 नोबेल पारितोषिक मिळालेलं होतं. ठीक आहे. कॅमिलिओ गॉल्गी यांनी काय केलं? सर्वप्रथम गॉल्गी संकुलाचं वर्णन केलं. काळी अभिक्रिया हे रंजन तंत्र त्यांनी विकसित केलं आणि ह्या तंत्रानं चेतासंस्थेचा सखोल अभ्यास त्यांनी केला. आणि चेतासंस्थेची रचना अभ्यासासाठी सॅन्टियागो काजल या शास्त्रज्ञाबरोबर त्यांना 1906 नोबेल पारितोषिक जो आहे तो मिळालेला आहे. आय होप तुम्हाला गॉल्गी संकुल समजलं असेल. नंतर लायकरिका. लायकरिका म्हणजे काय? लायझोझोम्स त्याला असं म्हणतात. सो इथे तुम्हाला फिगरमध्ये दाखवलेलं आहे की कशा पद्धतीची लायकरिका असते. सो पेशीत घडणाऱ्या चयापचय क्रियामध्ये जे टाको पदार्थ तयार होतात त्यांची विल्हेवाट लावणारी संस्था म्हणजे लायकरिका. पेशीत घडणाऱ्या चयापचय क्रियामध्ये जे टाकाऊ पदार्थ तयार होतात त्यांची विल्हेवाट लावणारी संस्था म्हणजे काय? लायकरिका. लायकरिका हे साधे एक पटलाने विशेष, म्हणजे इथं दाखवलेलं तुम्हाला एकरी भित्तिका असते, ही फक्त एकच भित्तिका असते अशी. ठीक आहे. हे कोश असून त्यामध्ये पाचक अशी विक्रे असतात. लायकरिका आहे साधे एक पटल्याने विशिष्ट कोश असून त्यामध्ये पाचक अशी विक्रे असतात. कार्य काय? रोगप्रतिकार यंत्रणा. पेशीवर हल्ला करणाऱ्या जीवाणू आणि विषाणूंना नष्ट करतं. उद्ध्वस्त करणारं पथक. जीर्ण व कमजोर पेशी अंगके, कार्बनिक कचरा हे टाकाऊ पदार्थ लायकरिकेमार्फत जास्त ते बाहेर टाकले जातात. आत्मघाती पिशव्या. पेशी जुनी किंवा खराब झाली की लायकरिका फुटतात व त्यातील विक्रे स्वतःच्याच पेशीचे पचन करतात. पेशी जुनी किंवा खराब झाली की लायकरिका काय होतात? फुटतात. त्यातील विक्रे स्वतःच्याच पेशीचे उपचन करतात. उपासमारीच्या काळात लायकरिका पेशीत साठवलेल्या प्रथिने व मेद यांचे पचन करते. उपासमारीच्या काळात लायकरिका पेशीत साठवलेल्या प्रथिने व मेद यांचे काय करते? पाचन करते. ठीक आहे. सो सिम्पल आहे एकदम. लायकरिकाचे कार्य काय? एक रोगप्रतिकार यंत्रणा म्हणजे पेशीवर हल्ला करणारे जीवाणू विषाणू नष्ट करणं. उद्ध्वस्त करणारं पथक म्हणजे जे जीर्ण आणि कमजोर पेशी अंग के आणि कार्बनिक कचरा जे आहे ते टाकाऊ पदार्थ लायकरिकामार्फत उद्ध्वस्त केले जातात, म्हणजे बाहेर टाकले जातात. आत्मघाती पिशव्या आहेत. पेशी जुनी किंवा खराब झाली की लायकरिका फुटतात व त्यातील विक्रे स्वतःच्याच पेशीचे पचन करतात. आणि उपासमारीच्या काळात लायकरिका पेशीत साठवलेल्या प्रथिने व मेद यांचे पाचन करते. ठीक आहे. सो अशा पद्धतीचं लायकरिका आहे, लायझोझोम हे लक्षात ठेवा. नेक्स्ट पॉईंट बघू तंतुकोनिका. मायटोकॉन्ड्रिया त्याला म्हणतो. फॉर फिगरमध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे कशा पद्धतीची लायकरिका असते. आतील आवरण आहे, बाहेरील आवरण आहे, याला म्हणतो सशिखा आहे त्या आणि तंतुकोनिकेतील द्रव्य जे आहेत ते. ठीक आहे. सो सिम्पल आहे एकदम हे. सो प्रत्येक पेशीला ऊर्जेची गरज असते. पेशीला ऊर्जा पुरवण्याचं काम करतात ते मायटोकॉन्ड्रिया किंवा तंतुकोनिका. ठीक आहे. इलेक्ट्रॉन सूक्ष्मदर्शका खाली पाहिल्यास तंतुकोनिका जी असते ही दुहेरी आवरणांची बनलेली असते. दुहेरी आवरणांची बनलेली असते. पेशींना ऊर्जा पुरवण्याचं काम मायटोकॉन्ड्रिया करतात, म्हणजे तंतुकोनिका करतात. तंतुकोनिकेचं बाह्य आवरण जास्त सच्छिद्र, तर आतील आवरण जास्त ते घड्यांनी किंवा शिखांनी बनलेलं असतं. तंतुकणिकेच्या आतील पोकळीत असलेल्या जेली सदृश द्रवात रायबोझोम्स, फॉस्फेट कण आणि डी ऑक्सिराइबोज न्यूक्लिक आम्ल रेणू असल्याने त्या प्रथिने संश्लेषित करू शकतात. ठीक आहे. सो तंतुकणिकेच्या आतील पोकळीमध्ये काय असतात? जेली सदृश द्रव्यामध्ये रायबोझोम्स, इथं तुम्हाला द्रव्य सांगितलेलं आहे सगळं. ठीक आहे. ह्याच्यामध्ये काय असतं? तर रायबोझोम्स असतात, फॉस्फेट कण असतात आणि डीएनए असतात, डी ऑक्सिराइबो न्यूक्लिक आम्ल असतात. त्याच्यामुळं प्रथिने संश्लेषित ते करू शकतात. तंतुकणिका पेशीतील कर्बोदके व मेदांच्या विक्रांच्या सहाय्याने ऑक्सिडीकरण करतं. कोणाच्या सहाय्यानं? पेशीतील कर्बोदके आणि मेदांच्या विक्रांच्या सहाय्याने ऑक्सिडीकरण करतात. आणि ह्या प्रक्रियेत मुक्त झालेली ऊर्जा जी आहे ही एटीपीच्या स्वरूपामध्ये साठवली जाते. आणि प्राणीपेशीपेक्षा वनस्पती पेशीत तंतुकणिकांची संख्या कशी असते? कमी असते. प्राणीपेशीपेक्षा वनस्पती पेशीमध्ये तंतुकणिका
कणकांची संख्या ही कमी असते. एटीपी काय आहे? एक ऊर्जा समृद्ध संयुग आहे. एटीपी मधील ऊर्जा वापरून स्वतःसाठी प्रथिने, कार्बोदके, मेद्यांचे संश्लेषण करू शकतो. लोहित रक्तकणिकेमध्ये तंतुकणिका नसतात, ठीक आहे. ज्या आरबीसी आहे त्याच्यामध्ये तंतुकणिका नसतात, त्यामुळे त्या पेशी जो ऑक्सिजन वाहून नेतात तो त्यांच्या स्वतःसाठी वापरला जात नाही. त्यामुळे त्या पेशी जो ऑक्सिजन वाहून नेतात त्या स्वतःसाठी वापरला जात नाही. सो तुम्ही हे लक्षात ठेवायचं एकदम सिम्पलमध्ये. याच्यामध्ये काय की ऊर्जा पुरवण्याचं काम दुहेरी आवरण, नंतर त्यांचं जे बाह्य आवरण असतं हे सच्छिद्र तर आतील आवरण घड्याने म्हणजे शिकांनी बनलेलं असतं. नंतर द्रव्यामध्ये काय असतं की रायबोझोम फॉस्फेट कण डीएनए असतात. नंतर तंतुकणिका काय करतात? पेशीतील कर्बोदके आणि मेदांच्या विक्रसायने ऑक्सिडीकरण करतात आणि मुक्त झालेली ऊर्जा एटीपी म्हणजे ॲडिनोजन ट्रायफॉस्फेटच्या रूपामध्ये साठवली जाते. प्राणीपेशीपेक्षा वनस्पती पेशी तंतुकणिकाची संख्या ही कमी असते. ऊर्जा समृद्ध संयुग आहे. एटीपीमधील ऊर्जा वापरून स्वतःसाठी प्रथिने, कर्बोदके, मेदांचे संश्लेषण तंतुकणिका करते. लोहित रक्तकणिकेमध्ये तंतुकणिका नसतात, त्यामुळे त्या पेशी जो ऑक्सिजन वाहून नेतात त्यांच्या स्वतःसाठी वापरला जात नाही, ठीक आहे. नंतर बघा रिक्तिका. रिक्तिका म्हणजे काय? व्हॅक्युअल्स इंग्लिशमध्ये त्याला म्हटलं जातं. सो पेशीतील घटक द्रव्याची साठवण करणारे पेशी अंगक म्हणजे काय? रिक्तिका आहे. घटक द्रव्याची साठवण करणारे हे पेशी अंगक आहे पेशीमधलं. रिक्तिकांना ठराविक आकार नसतो. पेशींच्या गरजेनुसार रिक्तिकेची रचना बदलत असते. रिक्तिकेचे पटल हे एकपदरी असतं. याचे कार्य काय? पेशीचा परासरणीय दाब नियंत्रण ठेवायचा. चयापचय क्रियेत बनलेली उत्पादिते कुठली? ग्लायकोजन प्रथिने, पाणी साठवण्याचं काम करतं. प्राणीपेशीतील रिक्तिका टाकाऊ पदार्थ साठवतात आणि अमिबाच्या रिक्तिकेत अन्नपचनपूर्व साठवतात. अमिबाच्या रिक्तिकेमध्ये जे आहे ते अन्नपचनपूर्व साठवलं जातं, लक्षात ठेवा. आणि वनस्पती पेशीतील रिक्तिका हे पेशी द्रवाने भरलेल्या असून त्या पेशीला ताठरता आणि दृढता देतात, ठीक आहे. सो रिक्तिका म्हणजे काय? पेशीतील घटक द्रव्याची साठवण करणारे पेशी अंगक. आकार कसा असतो? रिक्तिकांना तर यांना आकार नसतो. पेशीच्या गरजेनुसार रचना जी असते ती बदलत असते त्यांची. रिक्तिकेचं पटल कसं असतं? एकपदरी असतं. कार्य काय? रिक्तिकेची परासरणीय दाब नियंत्रण ठेवायचा. चयापचय क्रियेत बनलेले जी उत्पादित आहेत ग्लायकोजन प्रथिने, पाणी हे साठवण्याचं काम करायचं. प्राणीपेशीतील रिक्तिका टाकाऊ पदार्थ साठवतात, तर अमिबाच्या रिक्तिकेत अन्न जे आहे ते पचनपूर्व साठवलं जातं. वनस्पती पेशीतील रिक्तिका ज्या त्या पेशीद्रवाने भरलेल्या असतात आणि त्या पेशीला ताठरता आणि दृढता देतात, ठीक आहे. सो अशा पद्धतीचं हे रिक्तिकेचे फिगर आहे, तुम्ही बघून या एकदा. नंतर लौके म्हणजे काय? प्लास्टिड्स. सो वनस्पतींच्या पानांना रंग देणारे हे एक अंगक असून फक्त वनस्पती पेशीमध्येच आढळते, ते म्हणजे लवक, ठीक आहे. लवके फक्त वनस्पती पेशीमध्येच आढळतात आणि वनस्पतींच्या पानांना रंग देणारे हे एक अंगक आहे. लवके कसे असतात? द्विपटलयुक्त असतात आणि दोन प्रकारांचे असतात, ठीक आहे. सो कुठले दोन प्रकार? अवर्ण लवके, पांढरी किंवा रंगहीन लवके, त्याला ल्युकोप्लास्ट असं म्हटलं जातो. आणि वर्ण लवके, रंगीत लवके, त्याला क्रोमोप्लास्ट असं म्हटलं जातं, ठीक आहे. अवर्ण लवके ल्युकोप्लास्ट, वर्ण लवके क्रोमोप्लास्ट. सो हरित लवके ही वर्ण लवके असून इतर प्रकारच्या वर्ण लवकात रूपांतरित होऊ शकतात. हरित लवके कशात? वर्ण लवके असून इतर प्रकारच्या वर्ण लवकामध्ये रूपांतरित होऊ शकतात. उदाहरणार्थ हिरवं कच्चे टोमॅटो जर पिकल्यावर हरितद्रव्य नष्ट पावते, तर लायकोपिन तयार झाल्यानं त्यांना टोमॅटोला जो येतो लाल रंग येतो. कोणामुळं? लायकोपिनमुळे, लक्षात ठेवा, ठीक आहे. सो अशा पद्धतीचं आहे सिंपल. लवके म्हणजे काय? की वनस्पतीच्या पानात रंग देणारे अंग काय? वनस्पती पेशीमध्ये आढळतं. द्विपटलयुक्त असतं. द्विपटलयुक्त दोन प्रकारचे असतात, अवर्ण लवके पांढरे किंवा रंगहीन लवके ल्युकोप्लास्ट, वर्ण लवके रंगीत लवके क्रोमोप्लास्ट. सो हरित लवके वर्ण लवके असून इतर प्रकारच्या वर्ण लवकात रूपांतरित होऊ शकतात. उदाहरणार्थ हिरवं कच्चे टोमॅटो पिकल्यावर हरितद्रव्य नष्ट पावतं, तर लायकोपिन तयार झाल्यानं लाल रंग त्यांना टोमॅटोला येतो, ठीक आहे. नंतर आता जर तुम्हाला सांगितलेलं आहे की वनस्पतीच्या भागाचा रंग हा कुठल्या रंगद्रव्यामुळे होतो, तर हिरवा रंग जो आहे तो पानांना हरितद्रव्यामुळे म्हणजे क्लोरोफिलमुळे होतो. लाल रंग आहे गाजराचा, तो कॅरोटीन या रंगद्रव्यामुळे असतो. पिवळा रंग जो होतो तो झॅन्थोफिल या रंगद्रव्यामुळे होतो. जांभळा आणि निळा रंग जो आहे तो अँथोसायनिन या रंगद्रव्यामुळे होतो. आणि गडद गुलाब पक्षी जो आहे तो बेटला असतो, तो बेटालिन्स या रंगद्रव्यामुळे त्यांना आलेला असतो, ठीक आहे. हिरवा क्लोरोफिल, लाल कॅरोटीन, पिवळा झॅन्थोफिल, जांभळा निळा अँथोसायनिन आणि गडद गुलाब पक्षी बेटालिन्स, लक्षात ठेवा. नंतर हरित लवक म्हणजे क्लोरोप्लास्ट. सो या हरित लवकाचे इथे फिगर तुम्हाला सांगितलेले आहे. सो याच्यामध्ये वनस्पतींच्या पानात चालणाऱ्या प्रकाश संश्लेषण प्रक्रियेसाठी हरित लवके फार महत्त्वाचे असतात, ठीक आहे. वनस्पतींच्या पानामध्ये प्रकाश संश्लेषण क्रिया कुठे होते? वनस्पतीच्या पानामध्ये होते. आणि या प्रक्रियेसाठी हरित लवके काय असतात? महत्त्वाचे असतात. हरित लवके सौर ऊर्जेचे रासायनिक ऊर्जेमध्ये रूपांतर करतात, ठीक आहे. हरित लवके काय करतात? सौर ऊर्जेचं रासायनिक ऊर्जेमध्ये रूपांतर करतात. हरित लवकाच्या पेटिकामध्ये प्रकाश संश्लेषण आवश्यक असणारे विक्रिय डीएनए, रायबोझोम्स आणि पिष्टमय पदार्थ असतात हरित लवकामध्ये. कार्य काय? हरित लवके सौर ऊर्जा शोषून तिचे रासायनिक ऊर्जेत रूपांतर करतात. वर्ण लवकामुळे फुले व फळे यांना रंग प्राप्त होतो. अवर्ण लवके हे पिष्टमय पदार्थ, मेद आणि प्रथिनांचे संश्लेषण व साठवण करतात. जे अवर्ण लवके आहेत ती काय करतात? पिष्टमय पदार्थ, मेद आणि प्रथिनांचे संश्लेषण साठवण करतात. तंतुकणिका व लवके यामध्ये डीएनए व रायबोझोम्स असल्यानं ही अंगके स्वतःचे प्रथिने जे आहेत तसेच तयार करू शकतात, ठीक आहे.
का कारण का ह्या तंतुकणिका लोक ह्याच्यामध्ये डीएनए रायबोसोम्स असल्याने काय करतात ही अंगके स्वतःचे प्रथिने स्वतः तसेच तयार करू शकतात. ठीक आहे, सो अशा ते सिम्पल पद्धतीने एकदम हरित लोक. सो पानांना रंग द्यायचं वगैरे सगळं ते आपण मगाशी बघितलेलंच. आणि प्रकाश संक्रियेसाठी फार इम्पॉर्टंट असं सरोजेचं रासायनिक ऊर्जेमध्ये रूपांतर करतात आणि वर्ण लोकांमुळे फुले फळे यांना रंग प्राप्त होतो. ठीक आहे, सो इथं तुम्हाला फिगरमध्ये दाखवलेलं आहे हे बाह्य आवरण, याचं हे आतलं आवरण असतं. हे जे मध्ये सांगितलं ते लोक ककणी असते, हे पीटिका आहे, जले द्रव्य हे थायलोकॉड्स असतात त्याच्यामध्ये, आणि मध्यावरणातील जागा असे सिंपल आहे एकदम. ह्याच्यामध्ये थायलोकॉड लक्षात ठेवा, हे तुम्हाला गेला नसू शब्द तर हा लक्षात तुम्ही ठेवू शकता, थायलोकॉइड्स हरित लोकातला. नंतर वनस्पती पेशी आणि प्राणी पेशी यामध्ये आढळणाऱ्या अंगकामुळे काय होतं, पेशीतील कार्य सुरळीतपणे चालू असतात आणि वन अशा विकसित पेशींना दृश्य केंद्रकी पेशी असं म्हटलं जातं. ठीक आहे, वनस्पती पेशी व प्राणी पेशी यामध्ये आढळणाऱ्या अंगकामुळं पेशीतील कार्य सुरळीतपणे चालू असतात अशा विकसित पेशींना दृश्य केंद्रकी पेशी म्हणतात. आता दृश्य केंद्रकी पेशी आणि आधी केंद्रकी पेशीमधला फरक सांगितलेला त्यांनी. सो यांचा आकार असतो 5 ते 100 मायक्रोमीटर, दृश्य केंद्रकी पेशींचा आधी केंद्रकीचा असतो 1 ते 10 मायक्रोमीटर. गुणसूत्र संख्या असते एकापेक्षा जास्त, इथं एकच असते. केंद्रक, केंद्रक पटल, केंद्रकी आणि केंद्रक द्रव्य असलेलं सुस्पष्ट केंद्रक असतं दृश्य केंद्रकी पेशामध्ये. आधी केंद्रकीमध्ये केंद्रक सदृश हा केंद्रका भाग असतो. ह्याच्यामध्ये तंतुकणिका तंतू जे लौकी असतात ते असतात, आवरणयुक्त याच्यामध्ये अंगके नसतात. उदाहरणार्थ याचं उच्च विकसित एक पेशी, बहुपेशी, वनस्पती आणि प्राणी याच्यामध्ये दृश्य केंद्रकीय पेशी आढळतात. आधी केंद्रकीय पेशी ज्या आहेत त्या जीवाणूमध्ये आढळतात. ठीक आहे, सो लक्षात ठेवा आकार 5 ते 100, इथं 1 ते 10. गुणसूत्र संख्या एकापेक्षा जास्त, इकडे एकच असते गुणसूत्र संख्या. केंद्रक, केंद्रक पटल, केंद्रकी व केंद्र द्रव्य असलेलं सुस्पष्ट केंद्रक असतं, इकडे केंद्र सदृश केंद्रका भाग असतो. तंतुकणिका लौके असतात, याच्यामध्ये अवरणयुक्त अंगके नसतात आधी केंद्रकीमध्ये. उदाहरण काय, उच्च विकसित एक पेशी, बहुपेशी, वनस्पती आणि प्राण्यामध्ये आढळतात, हे जीवाणूमध्ये आढळतात आधी केंद्रकी पेशी. नंतर कार्यसंस्थांचे, राष्ट्रीय पेशी विज्ञान केंद्र ही भारत सरकारच्या जैवतंत्रज्ञान विभागाअंतर्गत कार्यरत असलेली स्वायत्त संस्था, एक स्वायत्त संस्था ही राष्ट्रीय पेशी विज्ञान केंद्र, ही भारत सरकारच्या जैवतंत्रज्ञान विभागाअंतर्गत कार्यरत असलेली एक स्वायत्त संस्था आहे. या संस्थेचे कार्यालय जे आहे ते सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या आवरत असून पेशीजीव विज्ञानामध्ये संशोधन करतं, राष्ट्रीय प्राणी पेशी भांडारासाठी सेवा देण्याचं प्रमुख कार्य करतं, तसेच कॅन्सरसारख्या रोगावर सुद्धा उपचाराचं काम ह्या कार्य ह्याच्या सेंटरमार्फत जे आहे ते होतं. राष्ट्रीय पेशी विज्ञान केंद्र नॅशनल सेंटर फॉर ऑल नॅशनल सेंटर फॉर सेल सायन्स NCCS ही भारत सरकारच्या जैवतंत्रज्ञान विभागाअंतर्गत कार्यरत असणारी स्वायत्त संस्था आहे. कार्यालय हे सावित्रीबाई फुले विद्यापीठाच्या आवारात पेशीजीव विज्ञानामध्ये संशोधनाचं कार्य करतं, राष्ट्रीय पेशी प्राणी पेशी भांडारासाठी सेवा देण्याचं प्रमुख कार्य करतं, तसेच कॅन्सरसारख्या रोगावर सुद्धा उपचाराबाबतचं संशोधनाचं कार्य जे असतं ते करत असतं. ठीक आहे, सो आय होप तुम्हाला सर्व चॅप्टर काही समजलेलं असेल. नक्की चॅनल सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करायला अजिबात विसरू नका आणि सर्वांनी ऑल नोटिफिकेशन ऑप्शन सिलेक्ट करा, तर सर्व लेक्चरचे नोटिफिकेशन तुम्हाला हे मिळून जाणार आहेत. ठीक आहे, सो थँक्स फॉर वॉचिंग गाईज अँड ऑल द बेस्ट.